तर मित्रांनो, आता आपण आहे ना नांदगावावरनं निघालोय आणि मुंबईकडे प्रयाण करत आहोत. एक काम आपल्याला करायचंय, अलिबागला गेल्यानंतर ना अलिबागचा जो नाका आहे तर तिकडे ना एक सुरुची म्हणून हॉटेल आहे, तर त्या सुरुची हॉटेलमध्ये मी मागच्या वेळी मिसळ खाल्लेली, मला एवढी आवडलेली, म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी मिसळचा असा काही फॅन नाही आहे आणि मी नॉर्मली असं कुठे एवढं मिसळ वगैरे खात नाही, पण त्या दिवशी मला खूप भूक लागलेली म्हणून मी त्या सुरुची हॉटेलमध्ये मिसळ खाल्लेली आणि ती एवढी अप्रतिम होती. आय मीन मी एकदम फॅनच झालो त्याचं, कारण मी आतापर्यंत तशी मिसळ कुठेच खाल्लेली नाहीये. सो आपण मिसळ खाऊया सुरुचीची, आणि कशी आहे त्याची चव कशी आहे ते मी तुला सांगतो. आता आपण अलिबागच्या नाक्यावरती आलेलो आहोत आणि इकडनं राईटला टर्न घ्यायचंय, म्हणजे आता आपण टुवर्ड्स मुंबईकडे जाणारा रस्ता पकडतोय. तर आता आम्ही त्या हॉटेलमध्ये जातोय का तर स्पेशली मिसळ पाव खायला. लेट्स सी, काय शूटिंग बिटिंग काय करून देत आहेत काय करतायत मला माहिती नाही, मी कधी फूड ब्लॉग केलेला नाहीये, तरीही आपण बघूया आपल्याला काही शूटिंग करायला देत आहेत का. अजून पुढे कुठे गेलं ते, दुसरा पेट्रोल पंप गेला आणि हॉटेल सुरुची आलेलं आहे आणि आपण आता इथे गाडी लावत आहे. हे आहे हॉटेल सुरुची. अप्रतिम रेस्टॉरंट आहे. ना खरी वाटते ना, मस्त छान अशी बैलांची जोडी, त्यांचे स्टॅच्यूज ठेवलेले आहेत, किती सुंदर आहेत बघा. किड्स साठी पण छोटासा प्ले एरिया आहे, पण आता पाऊस पडल्यामुळे ना सगळं ओलं झालं मस्त. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं सुरुची हॉटेल, त्या सुरुची हॉटेलमध्ये आता आपण आलेलो आहोत. ठीक आहे, आता जवळजवळ 1:15 पर्यंत टायमिंग झालेला आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला म्हणजे आता आम्हाला नाश्त्याचं काही मिळणार नाही, पण ज्यासाठी आपण आलेलो आहोत इथे ना ते नक्की मिळणार आहे, म्हणजे मिसळ आणि पाव. बस हा एक ब्रेकफास्ट आहे, त्यामुळे आता आम्ही दोन मिसळ पाव मागितलेले आहे, तर येऊ दे मिसळ पाव आणि टेस्ट करूया मस्तपैकी. आणि मला खात्री आहे मला आवडेल, कारण लास्ट टाइम मी जेव्हा खाल्लेलं तेव्हा मला जाम आवडली, म्हणजे मी मिसळ खात नाही नॉर्मली, पण मी इथे येऊन मिसळ खाल्ली आणि मी इथल्या मिसळचा फॅन झालो, त्यामुळे आता आपण मिसळ आल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय काय आलेलं आहे त्याच्याबरोबर आणि टेस्ट कशी आहे ते पण आपण बघूया. तर आपल्या दोन मिसळ आलेले आहेत आणि दोन एक्स्ट्रा पाव मागितलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये आता काय काय आहे, तर्री दिलेली आहे वेगळी, एक तर्री आहे वेगळी आणि मटकीची आहे, बरोबर आहे, त्यामुळे ही मटकी मिसळ. हो बघा, चला आपण स्टार्ट करूया, ऍटलीस्ट टेस्ट तरी करून तुम्हाला मी सांगतो की ही मिसळ कशी लागते. लिंबू पिळावा लागेल, मिसळ आता मस्तपैकी मिक्स केलेली आहे आणि आता लिंबू पिळलं जात आहे त्याच्यावरती. हो वा. ऍक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट मटकी मिसळ असते, मटकी मिसळ मला खूप आवडते, म्हणजे आय मीन बघूया एक बाईट कशी लागते मिसळ. एक नंबर सर, आता मला टेस्ट करू दे जरा. ओके, आता ताट सजून आलेला आहे मिसळचा, शेव आहे, मटकी मिसळ आहे, बघा ही मटकी आहे, मटकी मिसळ, कांदा वगैरे सगळं टाकून दिलेला आहे ऑलरेडी आणि शेव आहे, बारीक शेव आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण जरा लिंबू पिळूया आणि खायला स्टार्ट करूया. ओके, मस्त लिंबू पिळलेला आहे, थोडं मिक्स करूया, मला तर आवत नाही ऍक्च्युली, जस्ट मला टेस्ट करू दे.
अप्रतिम आहे, जशी लास्ट टाइम खाल्ली तशीच आहे. आणि नुसत्या तर्रीची टेस्ट घेऊन बघ, सुंदर अप्रतिम मस्त टेस्ट आहे. आणि एकदम तिखट नाही आहे, एकदम साधी पण नाही आहे, मीडियम स्पायसी आहे. त्यामुळे असं नॉर्मली कोणीही खाऊ शकतं, त्यांना स्पाइस चालत नाही. पण आता मी थांबू शकत नाही, तर मला पाव पण बघा केवढे मोठे पाव आहेत. बघा मोठेच्या मोठे पाव आहेत. हो हो, आता पावाबरोबर खाऊन बघूया. होय होय, पावाबर तर अजून छान लागते. लिंबू पिळल्यामुळे जी टेस्ट आली आहे, खूप टेस्ट आहे. आता मी खायला चालू करतो, कारण मला भूक पण लागलेली आहे आणि आता मला रावत पण नाही. तेव्हा सगळं संपवल्यानंतर तुम्हाला परत एकदा भेट. अचानक आहे ना वेदर चेंज झालं, तुम्ही बघू शकता. आतापर्यंत आम्हाला ऊन लागत होतं येताना, आता अचानक पाऊस चालू झाला. आता हे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम आहे, मिसळ आणि पाऊस, अनबिलिव्हेबल. चला एन्जॉय करूया. मिसळ कम्प्लिटली संपवलेली आहे. मी मला लाल लाल झालेलं कदाचित दिसत असेल, कारण ऍक्च्युली स्टार्टिंगला तिखट लागली नाही, म्हणजे तुम्हाला जिभेच्या टोकावरती तिखट लागत नाही. जेव्हा इथे उतरते ना घशामध्ये तेव्हा तिखट लागते, पण टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही आहे किंवा काही वेगळी टेस्ट नाही आहे. टेस्ट ॲज इट इज सेम आहे जी मी लास्ट टाईम खाल्लेली, कारण मला एकदम प्रॉपर लक्षात राहिलेली. त्यावेळेला मी व्हिडिओज करत नव्हतो म्हणून मी व्हिडिओ करू शकलो नव्हतो. आता मी व्हिडिओ केलेला आहे, तेव्हा नक्की ही जर मिसळ खायची असेल तर अलिबागला सुरुची हॉटेल, मी लोकेशन देईन डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की व्हिजिट करा. बाकीच्या पण गोष्टी चांगल्या मिळत असतील, पण आता नाश्ता नसल्यामुळे म्हणजे मी त्यांना विचारलं की ह्याच्याबरोबर अजून काही तुमची ब्रेकफास्टची कुठली वेगळी डिश असेल तर मला ऑफर करा म्हणून. पण आता कसं झालं ना, लंच टाईम असल्यामुळे बाकीचं सगळं आता संपलेलं आहे. आता लंच टाईम आहे, आम्ही लंच टाईममध्ये मिसळ खातो. ही मिसळ आहे जगात भारी, म्हणजे आम्हाला दत्त स्नॅक्स जे तुम्हाला मी दाखवलं त्याची मिसळ तर चांगली असतेच, बरोबर आहे, पण जी मिसळ त्याच्यापेक्षा भन्नाड आहे. तर मित्रांनो, 90 रुपयाची एक मिसळ आहे. आम्ही 2 मिसळ मागवलेले, 2 पाव एक्स्ट्रा मागवलेले आणि 1 चहा मागवलेला. पण मिसळ पाव 90 रुपयात ना फुलटू वसूल आहे, वसूल मस्तच आहे. हे बघा हा ऍड्रेस बघा काय लिहिलाय, ऍड्रेस पिंपळ भट हॉटेल सुरुची पिंपळ भट ॲट अलिबाग. हा बघा हा रेस्टॉरंटचा बाहेरचा एरिया आहे, आणि इथून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फॅमिली रूम पण आहे. एसी फॅमिली रूम, एसी फॅमिली रूम आहे. लंच टाइम झाल्यामुळे अचानक गर्दी झाली आहे. ही अशी आहे ना, छोटासा पार्किंग एरिया पण आहे, थोडं आता क्राऊडेड झालंय कारण लंच टाइम असल्यामुळे गाड्या वाढल्या आहेत. हा इकडे आहे ना इंडियन ऑइलचा एक पेट्रोल पंप आहे, म्हणजे त्या वेळेला तुम्ही अलिबागवरनं मुंबईकडे येत असाल ना तर तिकडे एक पहिला HP चा पेट्रोल पंप लागेल, आणि नंतर हा इकडे इंडियन ऑइलचा एक पेट्रोल पंप आहे. त्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच सुरुची हॉटेल आहे, आणि हा जातो आपला मुंबईला जाणारा रस्ता. तर मित्रांनो, एक नंबर मिसळ होती. जसं मी तुम्हाला सांगितलं, टेस्ट करताना खूपच मजा आली, म्हणजे खूप म्हणजे खूपच मजा आली. म्हणजे जसं कालचा वडापाव खाताना मजा आलेली ना, तसं आता मिसळ खाताना मजा आली. आणि नक्की व्हिजिट करा सुरुची हॉटेलला जर तुम्ही मिसळचे असे वेड्यासारखे फॅन असाल तर. चला, जर तुम्हाला फूड ब्लॉग आवडला असेल, कारण हा मी नॉर्मली मी फूड ब्लॉग करत नाही,
तर हा जर फूड ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला जर अजून माझ्याकडून फूड ब्लॉग्स पाहिजे असतील तर मला नक्की सांगा, मी नक्की प्रयत्न करीन. अर्थात जिथेही आपण जातो, ट्रॅव्हल करतो, त्यावेळेला तिकडचं फूड आपण टेस्ट करण्याचा प्रयत्न करतच असतो, त्यामुळे तो छोटासा फूड ब्लॉग तिकडे होतोच. पण मी असं स्पेशली फूड ब्लॉग साठी कधी कुठे गेलेलो नाहीये. तर जर तुम्हाला जर अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील फूड ब्लॉगचे तर मी नक्की ट्राय करेन. हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझे व्हिडिओज इतर व्हिडिओजही आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर जरूर करा. तोपर्यंत गुड बाय.